Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of chapter number 1, The Earth and the Graticule from 6th Standard Geography. Textbook madhe page number 8 var jo exercise dilela ahe, to aaj apan solve karnar ahot. Tyatil first question ahe, place a tick mark against the correct option. What term is used for the imaginary east-west horizontal lines on the earth? Earth var ja east-west हॉरिजॉन्टल इमॅजिनरी हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्या लाईन्सला काय म्हटले जाते मेरिडियन्स इंटरनॅशनल डेट लाईन और पॅरल्स त्या लाईन्सला म्हटले जाते पॅरल्स हे पहा अर्थवर या अशा प्रकारच्या इमॅजिनरी ईस्ट वेस्ट हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत आणि या लाईन्सलाच पॅरल्स असे म्हटले जाते किंवा पॅरल्स ऑफ लॅटिट्यूड असे म्हटले जाते नेक्स्ट आहे What is the shape of the meridians? Meridians कशे आहेत circular आहेत semicircular आहेत कि points आहेत Meridians semicircular आहेत What do the parallels of latitude and meridians of longitude together form on the globe? Parallels of latitude आणि meridians of longitude यांमुळे globeवर काय तयार होते अँग्युलर डिस्टन्स हेमिस्फिअर की ग्रॅटिक्यूल या दोन्हींमुळे ग्लोबवर ग्रॅटिक्यूल तयार होते ग्लोबवर पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड आहेत अशा आडव्या लाईन्स आहेत हॉरिझॉन्टल आणि मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड आहेत उभ्या लाईन्स आहेत ग्लोबवर या लाईन्समुळे एक नेट टाईप स्ट्रक्चर तयार होते ग्लोबवर आणि त्यालाच ग्रॅटिक्यूल असे म्हटले जाते How many parallels are there in the northern hemisphere? Northern hemisphere madhe kiti parallels ahet? So correct answer ahe 90. Northern hemisphere madhe 90 parallels ahet. Next question ahe which circle forms the eastern and western hemisphere? Earth varil konta circle mule? अर्थ वरील म्हणजेच ग्लोब वरील कोणत्या सर्कल मुळे ईस्टर्न आणि वेस्टर्न हेमिस्फिअर फॉर्म होतात 0 डिग्री पॅरलल अँड 180 डिग्री मेरिडियन 0 डिग्री प्राइम मेरिडियन अँड 180 डिग्री मेरिडियन नॉर्थ अँड साऊथ पोलार सर्कल्स सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे 0 डिग्री प्राइम मेरिडियन अँड 180 डिग्री मेरिडियन 0 डिग्री मेरिडियन इज ऑल्सो नोन ॲज द प्राइम मेरिडियन 0 डिग्री मेरिडियनलाच प्राईम मेरिडियन असे म्हटले जाते यामुळे काय होते द अँग्युलर डिस्टन्सेस ऑफ दी अदर मेरिडियन्स आर मेजर्ड फ्रॉम द प्राईम मेरिडियन अँग्युलर डिस्टन्स मेजर केले जाते 0 डिग्री प्राईम मेरिडियनवरून 0 डिग्री मेरिडियन अँड 180 डिग्री मेरिडियन लाय अपोजिट ऑन द ग्लोब अपोजिट आहेत 0 डिग्री मेरिडियन आणि 180 डिग्री मेरिडियन एकमेकांच्या ग्लोबवर त्यामुळे काय होते एक सर्कल फॉर्म होते दिस सर्कल आणि या सर्कलमुळे आपली जी अर्थ आहे त्या अर्थवर ईस्टर्न हेमिस्फिअर आणि वेस्टर्न हेमिस्फिअर फॉर्म होतात नेक्स्ट क्वेश्चन आहे विच सर्कल ॲपियर्स ॲज अ पॉइंट ऑन द ग्लोब इक्वेटर नॉर्थ ऑर साऊथ पोल प्राईम मेरिडियन काय क्वेश्चन आहे लक्षात घ्या विच सर्कल ॲपियर्स ॲज अ पॉइंट ऑन द ग्लोब ग्लोबवर एक पॉइंटच्या स्वरूपात ॲपियर असतो त्या सर्कलला काय म्हटले जाते इथे पहा ही आपली अर्थ आहे या अर्थवर या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स तुम्हाला दिसत आहेत या अशा सर्कलच्या फॉर्ममध्ये आहेत या जशा जशा वर 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 जात आहेत हे जे सर्कल्स आहेत हे वर वर जात आहेत तसे इथे एक छोटासा सर्कल तुम्हाला दिसत आहे हा काय आहे हा नॉर्थ पोल आहे त्याचप्रमाणे हे सर्कल जेव्हा खाली खाली छोटे छोटे होत जातात तेव्हा तिथे एक साऊथ पोल असतो एका पॉइंटच्या स्वरूपात आहे राईट मग क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे विच सर्कल ॲपियर्स ॲज अ पॉइंट ऑन द ग्लोब एक पॉइंटच्या स्वरूपात कोणता सर्कल आहे त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात नॉर्थ ऑर साऊथ पोल सो करेक्ट ऑप्शन आहे नॉर्थ ऑर साऊथ पोल नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मेनी प्लेसेस ऑन द अर्थ मे बी लोकेटेड ऑन 45 डिग्री नॉर्थ पॅरलल 45 डिग्री नॉर्थ पॅरलल वर
किती प्लेसेस असतील, लोकेटेड असतील? वन प्लेस, मेनी प्लेसेस और टू प्लेसेस? करेक्ट ऑप्शन मेनी प्लेसेस. लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. ऑब्जर्व अ ग्लोब एंड एग्जामिन द फॉलोइंग स्टेटमेंट्स. करेक्ट द रॉन्ग वन्स. ग्लोब ऑब्जर्व करायचा आहे आणि खाली आता जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत त्यांना व्यवस्थित रीड करायचं आहे आणि त्यातील जे रॉंग स्टेटमेंट्स आहेत त्यांना करेक्ट करायचे आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट आहे, पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स लाय पॅरलल टू द प्राईम मेरिडियन. आता प्राईम मेरिडियन कसा असतो हे तुम्हाला माहीत आहे. जो लॉन्ग लॉन्ग असतो स्टँडिंग लाईनमध्ये व्हर्टिकल लाईन्स असतात त्यांना मेरिडियन्स असे म्हणतात. आणि पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स असतात ईस्ट वेस्ट त्यांना पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स असे म्हणतात. मग इथे काय स्टेटमेंट दिलेले आहे, पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स लाय पॅरलल टू द प्राईम मेरिडियन. सो हे स्टेटमेंट रॉंग आहे. करेक्ट स्टेटमेंट काय असणार आहे, पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड लाय पॅरलल टू ईच अदर. एकमेकांना पॅरलल असतात त्या. इथे पिक्चर थ्रू आपण समजून घेऊयात. या पॅरलल लाईन्स आहेत, यांनाच पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड असे म्हटले जाते. ही जी ग्लोबवर लाईन असते या लाईनला म्हणतात इक्वेटर. या इक्वेटरमुळे अर्थचे नदर्न हेमिस्फिअर आणि सदर्न हेमिस्फिअर, नदर्न हेमिस्फिअर आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये डिव्हिजन केले जाते. या आहेत मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड. ही जी लाईन आपल्याला दिसत आहे ही आहे प्राईम मेरिडियन. पॅरलल्स आणि मेरिडियन्स यामुळे काय फॉर्म होते, ग्रॅटिक्युल फॉर्म होत असते. नेक्स्ट, ऑल पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड कन्वर्ज ॲट द इक्वेटर. जे सगळे पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड आहेत, जे पॅरलल्स आहेत ते इक्वेटरच्या इथे एकत्र येतात. हे स्टेटमेंट करेक्ट आहे का, रॉंग आहे. ऑल पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड नेवर कन्वर्ज ॲट एनी ऑफ द पॅरलल्स. नेक्स्ट स्टेटमेंट पाहूयात, पॅरलल्स अँड मेरिडियन्स आर इमॅजिनरी लाईन्स. सो हे स्टेटमेंट करेक्ट आहे का, येस हे स्टेटमेंट राईट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट, 8 degrees 4 minutes 65 seconds इज अ नॉर्थ मेरिडियन. हे स्टेटमेंट रॉंग आहे. 8 degrees 4 minutes 65 seconds इज अ नॉर्थ पॅरलल ऑफ लॅटिट्यूड. नेक्स्ट स्टेटमेंट आहे, मेरिडियन्स आर पॅरलल टू ईच अदर. मेरिडियन्स एकमेकांना पॅरलल असतात का, नाही. मेरिडियन्स एकमेकांना पॅरलल नसतात. रॉंग स्टेटमेंट आहे हे. मेरिडियन्स आर नॉट पॅरलल टू ईच अदर ॲज दे कन्वर्ज ॲट द पोल्स. ते कन्वर्ज होतात, एकत्रित येतात. कुठे, तर पोल्सवर, नॉर्थ पोल आणि साऊथ पोलवर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द करेक्ट ग्रॅटिक्युल आउट ऑफ द फॉलोइंग अँड पुट अ टिक मार्क अगेन्स्ट इट. आता या फोर पिक्चर्समध्ये करेक्ट ग्रॅटिक्युल कोणता आहे, नॉर्थ पोल साऊथ पोल, नॉर्थ पोल साऊथ पोल, नॉर्थ पोल साऊथ पोल आणि इथे सुद्धा नॉर्थ पोल साऊथ पोल दिलेला आहे. सो करेक्ट ग्रॅटिक्युल हे फर्स्ट पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे ते आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, आन्सर द फॉलोइंग. हाऊ विल यू एक्सप्रेस द लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड ऑफ द नॉर्थ पोल. आन्सर, वी विल एक्सप्रेस द लॅटिट्यूड्स अँड लॉन्जिट्यूड्स ऑफ द नॉर्थ पोल as 90 degree north latitude and longitude. Next question, how much is the angular distance between the Tropic of Cancer and the Tropic of Capricorn? Answer ahe, the angular distance between the Tropic of Cancer and the Tropic of Capricorn is 47 degrees. Using a globe, write down the names of the countries through which the equator passes. ग्लोब ऑब्झर्व करायचा आहे आणि सांगायचं आहे की इक्वेटरवर कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत. सो आन्सर, द नेम्स ऑफ सम कंट्रीज थ्रू विच द इक्वेटर पासेस, कोलंबिया, ब्राझील, इंडोनेशिया, केनिया, सोमालिया, एक्सेट्रा. नेक्स्ट क्वेश्चन, राईट डाऊन द मेन यूज ऑफ द ग्रॅटिक्युल. ग्रॅटिक्युलचा मेन यूज काय आहे तो सांगायचा आहे. अ ग्रॅटिक्युल फॅसिलिटेट्स डिटरमायनिंग द लोकेशन ऑफ अ प्लेस ऑन द अर्थ. ग्रॅटिक्युलचा काय यूज आहे मेन, की ते ग्रॅटिक्युलमुळे आपल्याला लोकेशन व्यवस्थित सांगता येतं, एक्झॅक्ट लोकेशन कोणत्याही प्लेसचे ग्रॅटिक्युल्समुळे आपल्याला सांगता येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ई
कंप्लीट द फॉलोइंग टेबल, हा टेबल दिलेला आहे तो कंप्लीट करायचा आहे. कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत शेप, साईज आणि डिस्टन्स, पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड आणि मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड. सो पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूडचा शेप काय आहे? पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड आर सर्क्युलर इन शेप. आणि आता मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूडचं काय शेप आहे? मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड्स आर सेमी सर्क्युलर इन शेप. साईज सांगायची आहे, पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूडची काय साईज दिलेली आहे इथे? साईज ऑफ इच पॅरलल इज डिफरंट. प्रत्येक पॅरललची साईज डिफरंट आहे, आपण लेसनमध्ये पाहिलेले आहे. आता मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूडची साईज काय आहे? साईज ऑफ इच मेरिडियन इज द सेम. प्रत्येक मेरिडियनची जी साईज आहे ती सेम आहे. डिस्टन्स, पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूडचं डिस्टन्स सांगायचे आहे. डिस्टन्स बिटवीन टू ॲडजसंट पॅरलल्स इज द सेम एव्हरीवेअर. ॲडजसंट म्हणजे लगेचच शेजारी येणाऱ्या. तर काय आहे इथे दिलेले की डिस्टन्स बिटवीन टू ॲडजसंट पॅरलल्स इज द सेम. दोन ॲडजसंट पॅरलल्सची जी जे डिस्टन्स आहे ते सेम आहे. आणि मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूडचं काय आहे? डिस्टन्स बिटवीन टू मेरिडियन्स इज लार्जर ऑन द इक्वेटर अँड द सेम डिक्रीजेस टुवर्ड्स द पोल्स. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आर नेक्स्ट व्हिडिओ. टिल दॅन कीप लर्निंग, कीप एन्जॉईंग. बाय बाय.